पनवेल आणि उरण तालुक्यातील नागरिकांना कोरोना संदर्भात एक दिलासादायक बातमी आहे. शुक्रवारी पनवेल आणि उरण तालुक्यातील एकूण 30 कोरोना बाधित रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे. यामध्ये आज उलवे येथील 2, करंजाडे येथील 2, पालीदेवत येथील 2, कोण येथील 1, उमरोली येथील 4, तर उरण तालुक्यातील करंजा येथील 6, सुरकीचा पाडा येथील 7, कोंढरीपाडा येथील 4, कासावलेपाडा येथील 1, नवापाडा येथील 1 अशा एकूण 30 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आज 8 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यातील चिखले येथील 52 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोरोनाने बाधित सापडले होते. त्यांच्यापासूनच यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. विचुंबे येथील आकांक्षा बिल्डिंग मधील 33 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असून या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे. कळसपंड येथील 30 वर्षीय व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सदर व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी एका सहकार्याला कोरोनाची लागण झाली असून त्याच्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पालीदेवत सुकापूर येथील 29 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती तुर्भे येथील फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नेरे मोरोगोल्ड सिटी येथील 30 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती सायन हॉस्पिटल येथे नोकरीस असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पालीदेवत सुकापूर येथील एका 52 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सदर व्यक्ती मुंबई येथे नोकरीस असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उरण तालुक्यातील करंजा येथे 43 वर्ष एक व्यक्ती कोरोना बाधित झाली आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाल्याचा निष्कर्ष आहे. तर नागाव येथे 59 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. या व्यक्तीलाही पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाल्याचा निष्कर्ष आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.